नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। इतके वर्ष नोकरी केल्यानंतर मित्र आणि सहकाऱ्यांच्या सोबत आयुष्य घालवल्यानंतर सेवानिवृत्तीची वेळ येते। सेवानिवृत्ती हा आयुष्यातील खूप भावनिक क्षण आहे। जळगाव महापालिकेच्या सेवेत असलेल्या 43 अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सेवानिवृत्त झाले। या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मंगळवारी सायंकाळी मनपाच्या सभागृहात सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये शाखा अभियंता विलास सोनवणे, कनिष्ठ अभियंता गोपाळ डुले यांच्यासह शिपाई रचना सहाय्यक शेख इस्माईल, आरोग्य निरीक्षक शरद बडगुजर, संजय अत्तरदे, शिपाई सुरेश नारखेडे, मुकादम नामदेव देवराज, मजूर जगदीश सूर्यवंशी, नगीनदास केरहाळकर, कल्पना सूर्यवंशी, शंकर सपकाळे, सुधाकर कोळी, किशोर भावसार, साहेबराव पाटील, भास्कर ताडे, सुरेश सोनवणे, सुखदेव पाटील, पंप ऑपरेटर अरुण वाणी, कुली शांताराम सोनवणे, मुकादम पंडित भोई, लिपिक अरविंद सपकाळे, काशीनाथ बडगुजर, फिटर राजेंद्र सोनोने, चिंधू बाविस्कर, मोतीलाल सपकाळे, शंकर कोळपे, वाहन चालक वसंत न्हावी, मधुकर पोळ, पितांबर कोळी, चंद्रकांत मानकुमरे, राजेंद्र वाघ, मोहन जाधव, नरेंद्र काळे, कांतीलाल पाटील, नारायण चांदेलकर, वॉचमन अर्जुन सोनोने, विजय महाजन, सहाय्यक फायरमन राजमल पाटील, भगवान जाधव, अशोक झुंजारराव, वायरमन भगवान बाविस्कर, सफाई कामगार नंदू पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले।